नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी 3-4 कोंबड्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यातील बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेला नसून हे पक्षी वाहतुकीत जखमी झाल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचं जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर ज्योती खरे यांनी सांगितलं. तर हा जो जळगाव जामोद परिसरात झालेला आहे, हा मृत्यू जो आहे तो बर्ड फ्लूमुळे झालेला नाही आहे. तिथे जे पक्षी आणल्या गेले, बॅच आणतात ही मंडळी आणि ही एकदम विकून टाकतात. तर इथे जवळजवळ 3-4 पक्षी मेलेले आहेत. तर ते ॲक्च्युली इंजुरी किंवा जखम झाल्यामुळे त्यांना मेलेले आहेत. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पक्षी आणले तर जी मृत्यू जी आहे 3-4 पक्ष्यांची ही 5% जी डेथ असते ती नॅचरलच असते. त्यामुळे हे बर्ड फ्लूमुळे मेलं हे असं आपण म्हणू शकत नाही. सध्या तरी आपण हा एरिया सील करणार नाही, कारण की जर समजा 1,000-2,000 पक्ष्यांमधले जर जवळपास 100-200 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त पक्षी मेले असते तर आपण हे सॅम्पल कलेक्शनसाठी घेतलं असतं. कोरोनानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं कुक्कुटपालन शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्या पार्श्वभूमीवरच बुलढाणा जिल्ह्यात अजून तरी बर्ड फ्लूने प्रवेश केला नाही, मात्र जिल्हा पशुचिकित्सक विभागाकडून शीघ्र कृती दलाची नेमणूक केली असून जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरून आलेल्या पक्ष्यांवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या पक्ष्यांमध्ये मृत्यूची किंवा वेगळी काही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय कार्यालयात संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सध्या तरी आपण घाबरायचं इथे काही कारण नाही आहे. चिंताजनक परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनही आढळलेली नाही आहे. जर काही अशी परिस्थिती आढळली तर आपण सर्व नागरिकांनी जर बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये किंवा ऑर्गनाइज पोल्ट्री फार्म मध्ये त्यांना सुद्धा जर असं काही आढळलं की आपल्या पक्षी मरत आहे तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तिथल्या ग्रामपंचायत मध्ये पण सुद्धा सरपंच, ग्रामसेवक यांना सुद्धा ते सांगू शकतात की आमच्या इथे अशी अशी मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेली आहे. असलं कुठलाही जर मृत्यू आढळली तर त्यांनी तात्काळ आपल्या कार्यालयाशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. आणि जे कोंबड्या आहेत त्या विकून आहे. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.